वाशिम जिल्ह्यात जन्मलेले शहीद सीआरपीएफ जवान देवेंद्र शामराव वानखडे हे त्रिपुरा येथे देशसेवा करीत असताना त्यांना 27 जुलैला वीरमरण आले. या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या गावात पसरताच संपूर्ण वाशिम जिल्हा शोककळेमध्ये बुडाला. त्यांचे पार्थिव शरीर विमानाने नागपूर येथे आणून तेथे भारतीय सेनेच्या वाहनाने शहीद जवान वानखडे यांचे पार्थिव शरीर त्यांच्या गावी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकसह हजारो नागरिकांनी सासरू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. पोलिसांनी बंदुकीच्या 3 फैऱ्या झाडून मानवंदना दिली. अमर रहे देवेंद्र वानखडे, अमर रहे भारत माता की जयच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. देशाचे संरक्षण करीत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पुन्हा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बेंबळा गावातील वीर जवानांना त्रिपुरा येथे वीरमरण आले. सामान्य कुटुंबात जन्मलेले देवेंद्र शामराव वानखडे यांना लहानपणापासूनच देशसेवेची मोठी जिज्ञासा होती. ते 1994ला CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस बलमध्ये रुजू झाले. एका महिन्यापूर्वी नागपूरवरून त्यांची पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली. भारतीय सेना जवान देवेंद्र वानखडे यांनी 28 ते 30 वर्ष देशाची सेवा केली. मात्र त्रिपुरा येथे आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना 27 जुलैला वीरमरण प्राप्त झाले. 28 जुलैला त्रिपुरावरून त्यांचे पार्थिव नागपूर येथे आणण्यात आले. नागपूरवरून CRPF जवानांसोबत भारतीय सेनांच्या शासकीय वाहनाने त्यांचे पार्थिव शहीद जवान वानखडे यांच्या जन्मभूमी बेंबळा येथे आणून शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती पसरताच वाशिम जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा आधीच गावात दाखल झाली, तर वाशिम जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सुद्धा बेंबळा गावाकडे धाव घेतली. शहीद जवान देवेंद्र वानखडे यांच्या नातेवाईकांचा आक्रोश वेदना पाहून हजारोंचे डोळे सुद्धा पाणावले. या घटनेने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली गेली. पोलिसांच्या बंदुकीतून 3 फैऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली, तर कारंजा तहसीलदार कुणाल झालटे, कामरगाव धनस पोलीस प्रशासन सह अनेक विभागांच्या शेकडो पोलीस कर्मचारी सह हजारो नागरिकांनी वीर सुपुत्रास श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिला. Thank you.
शहीद जवान देवेंद्र वानखडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ एवढा मोठा आप्त परिवार सोडून ते गेले. या ठिकाणी अमर रहे देवेंद्र वानखडे, अमर रहे भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या.